नमस्कार। पावसाने थोडी उघडीप घेतली तोच वाढत्या तापमानाने डोके वर काढले आहे। शुक्रवार सोबत शनिवारी देखील उन्हाचे वाढीव चटके बसले असले असून पुढील 2 ते 3 दिवस तापदायक वातावरण कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हीटचा तडाखा बसू लागला असून शरीराहून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत। राज्यासह मुंबई धोधो कोसळलेला मान्सून आता बऱ्यापैकी विश्रांतीवर आहे। राज्यात अद्याप ठिकाणी मान्सून कोसळत असून मुंबईत मात्र त्याने बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे। विशेष म्हणजे शुक्रवारीच मुंबईकरांना चढत्या पाऱ्याचा किंचित अनुभव आला होता, शनिवारी त्यात आणखीन भर पडली आणि हवामान खात्याने देखील तापमानात वाढ नोंदवली। विशेष शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून मुंबई लकाराला उन्हाचे चटके बसू लागले। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारात तर अक्षरशः शरीरावरून घामाच्या धारा वाहू लागल्या। ऊन आणि उकाड्याने मुंबईकरांना घाम फोडला। दुपारी 12 वाजता पडलेले रखरखीत ऊन दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत कायम होते। एकतर कोरोना आणि त्यात हा उकाडा अशी दुहेरी वातावरण मुंबईला शनिवारी कोंडीत पडली होती। अशा रखरखीत उन्हापासून स्वच्छता बचाव करण्यासाठी मुंबईकरांनी छत्रीचा वापर केला होता तर बाजारपेठेमध्ये देखील भाजी विक्रेत्यांनी पावसाळ्यात वापरतात याने चेन्नरी उन्हापासून बचाव म्हणून वापरले चित्र आहे। गेले शुक्रवार मध्यरात्री ते 2 ते 3 दरम्यान आकाशात ढगाचा गडगडा सुरू होता तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी देखील कोसळल्या। कुलोबा येथे 15 आणि सातारकुज येथे 6.9 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली। याच दरम्यान 3 ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला व 3 ठिकाणी झाडे कोसळली। 13 ठिकाणी शॉर्ट सर्किट घटना घडल्या। मुंबईमध्ये सध्या तापमानात वाढ जाणवत आहे, उकाडा पण जास्त आहे। गेल्या 4 ते 5 दिवसात कमी पाऊस, दिवसाहून संध्याकाळी ढगाळ आकाश गडगडासह पाऊस असून त्याच एकत्रित परिणाम जाणवत आहे। वातावरणातील या अचानक बदलाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, वातावरण असेच पुढचे काही दिवस असण्याची शक्यता आहे। कृष्णानंद होसोळीकर, उपमहासंचालक, मुंबई पालिकेचे शिक हवामान शास्त्र विभाग।